नमस्कार मित्रांनो, संदीप वॉकर या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही? काय मम्मी बरोबर कडे विचारलं पाहिजे ना आपण. कशा आहात तुम्ही? कशा आहात तुम्ही? तुझं काय चाललंय आज? काय आज एकदम भारी आवरण वगैरे बसली. असंच वाटलं मला आवरावं तर मी आवरलं. मग आवरून कुठं जायचं तुला आज? आज नाही जायचं बाई कुठं फिरायला. फिरायला मग कुठं जायचं नाही फिरायला. मी फक्त सांगते, आज वाटत होत मी आवरलं. मग जायचं कुठे एवढं बाहेर आवरून ठेवलंय? स्वयंपाक करायचंय ना. कमी करू आता स्वयंपाक करायचंय. तशी 7 वाजले. आज काय बनवले? बनवायचंय. आवाज कुठे गेला तुझा? आवाज मेन्यू ठरेल. आज बनवायचं आहे अजून. हा मागे सर मागे सर येतो घेऊ तू. तू मम्मी लय गोड असती गाडी आज आहे ना. किचन मध्ये काय नाही बनवायचंय. मग कपडे काढले तू? कपडे कोरडे सुकायला लागले. ते कुठे काढले? हा मग भूमी, लग्न झाल्यापासून तू काल पिझ्झा खायला गेली, तर तुला तो सीन कसा वाटला? कोणता सीन? हा पिझ्झा खातानी बोल लवकर. काल सांगितलं माझ्या भावना, मी व्यक्त केलंय काल. खूप छान वाटलं मला. मी पहिल्यांदा गेले होते ना यांच्यासोबत बाहेर, तर मला खूप छान वाटलं. आता काय माहिती परत कधी घेते. आता नाही यायचं. आपलं कुठेतरी फिरायला जायचं आहे ना बाबा. कुठे जायचं? कुठे जायचं? चलो गोव्याला जाऊ. हा गोव्याला. गोव्याला जाऊन काय करू? चल असं जाऊन फिरून मस्त फिरून येऊ. माझ्या गोव्याला फिरायला पैसे नाही पाहिजे. तू जायचं ते जाय तू, मी नाही येणार. हा लगेच गोव्याला जाऊ आणि ठीक आहे ना. मग समीर सांग रे यांना. अरे भैरे, अरे शक्तिमान. अरे नाही जागाय 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 आहे ना बाबा. तू काय झोपणार आहे का समस्यांच्या टायमाला? लग्नाच्या आधी तुम्ही मला कुठं कुठं फिरायला घेऊन जाणार होते हो? मी कधी बोललो बाई? मला काय काय म्हणले, मला इथं फिरायला नेणार, तिथं फिरायला नेणार, सगळं फिरून आणणार, सगळं दाखवणार, गोव्याला नेणार म्हणले होते तुम्ही मला. कधी म्हणलं मी? म्हणले होते. लग्नाच्या अगोदर आता नाही फिरायला जायचं बाई. आता कशाला फिरायला जायचं कळ मित्रांनो, बरोबर का नाही? लग्नाच्या अगोदर सगळं फिरायला कळ जायचं. लग्नाच्या आधी म्हणलं होतं ना, आता लग्न झालं कशाला म्हणायचं? एडी बीडी का तू? हे माताजी दया भाभी शिरली अंगात. दया भाभी नाही का ती तारक मेहता मधली? उभी तारक मेहता मधली ते बबीतेचा ऍक्शन करतो का? बबीतेचा बबीताची नाही आहे. कोणाची येते? बस तेवढी देते. आता माझं ऍक्शन करण्याचा मूड नाही आहे. शांत बस तुम्ही. मग काय एक तर काय ऐका, माझं टॉपिक चेंज नका करू तुम्ही. कळलं ना मला? इकडे फिरायला नेणार, तिकडे फिरायला नेणार म्हणत होते लग्नाच्या आधी. म्हणायचे किती प्रेमाने बोलायची म्हणजे, किती प्रेमाने प्रेमाने बोलायची माझ्याशी. आणि आता पण प्रेमाने बोलत नाही. मग मी कुठं कुठं नाही फिरायला बाई? म्हटले होते तुम्ही मला नेणार फिरायला करून. मी म्हणलो होते खरंय. मग पण आता नको नंतरून जाऊ का देत. आता नवरात्री येणार रे मस्त पाहिजे. मग नवरात्रीच्या आधी जाऊन येऊ आपण. नवरात्रीच्या आधी जाण्याचं नको. कसं वाटत ते दसऱ्यामध्ये आपण जाऊ ना मस्त पैकी दांडे खेळायला. असं नाही बाई ते. असं नाही मी तुला दाखवतो. हॅलो हॅलो. राहू दे राहू दे, चक्कर येऊन पडशील, डोकं बिकं पडशील, तर दवाखान्यात जायला. आता हा पाहिलं ना म्हणलं तुला फिरशील करून. तू किती फिरत नाही ना ते दया भाभीला? काय मला लगेच असं करून फिरलं फिरलं डोकं फिरलं असं म्हणायचं. मग मला तर तू तर मला म्हणली होती, तर आव मी तुम्हाला सगळीकडे फिरायला घेऊन जाईन. कोणी नेलं नाही तरी मी फिरायला घेऊन जाईन म्हणे. मग मी तयार आहे ना, तुम्ही चला. अजून नको गोव्याला, काय काम नाही बाई. मग दुसरीकडे घेऊन जा. मी तशी गोव्याला जाऊन आले, आता दुसरीकडे जाऊ. आता दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ फिरायला? जास्त महाबळेश्वरला नको नको लय लाडत नको तिकडे. फर आहे ना, पैसे काय? इकडे याला काय विचारायला गेलं ते असंच करतो. काय इकडे काय
पैसे का फिरायला तू सांग बाबा भाऊ 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 दिसला पाहिजे सांग म्हणा फिरायला अकाउंट मध्ये आहे ना नाही पैसे आहे अकाऊंट मध्ये आहे हे मला नीट नाही आहे अकाऊंट मध्ये पैसे नाही पैसे नाही अकाउंट मध्ये पैसे असले काय ते द्यायचे लॉकरचे बाई किती झाले घेतले मी लॉकरकडून पैसे काय कोणाकडनं घेतले नाहीत माहिती मला ठीक आहे ना नाही नाही तुम्हाला मला फिरायला नाही नाही कशाला घेऊ तुला फिरायला नुसतं फिरायला 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 आता लग्न झालं तुझं फिरायचं आहे तुला लगेच नाराज झाली बघा असं जास्त मित्रांनो हिला प्रेमात बोलत तरी रागात येते रागात बोलत तरी प्रेमात येते मी जायचं तुला फिरायला हा जाय पाय पाय मला न्यायचं बरोबर नाही मला नाही न्यायचं मला नाही न्यायचं मला जायचं म्हणलं मला जायचं मला जायचं मला जायचं डोकं पड डोकं पड डोकं पड भीतर डोकं पड अगं नको काढवते कुठं जाऊ शकत नाही तुम्ही आहे ना दीड महिना आहे ना तर सव्वा महिना आहे ना त्याच्यामुळे आम्ही कुठं फिरू शकत नाही पाय कुठं कुठं जायचं म्हणे हे बसलो मस्त पैकी संप संप चार्जिंग संप लॅपटॉपची संप हा बाबा संप चालेल तुझं युअर कंटिन्यू हा कुठू बोल कुठं आता पायी काय फिरायचं वगैरे नाही मग कधी फिरायचं नंतर फिरायचे आता काम जाते ना बघा माणसं लग्नानंतर बदलतात खरी गोष्ट आता किती वर्ष तो इतक्या लवकर लग्न कस काय करत पोरीला दिलेले वचन पाळ बर का अजिबात फिरायला घेणार म्हटल्यावर न्यायचं फिरायला समया मी वचन पाळले भावा हा तू नको पाळू काय कारण की अवघड असतं मित्रांना अशी वचन पेटून पाळले तरी नंतर लग्नानंतर असा त्रास देतो पाणीपुरी खायला नेणार हे वचन पाळले बाकी कोणतंच वचन पाळलं नाही बघा आता असं नेणार म्हणले होते ना मित्रांना मी पिझ्झा खायला घेऊन गेलो माझ्या मनाने तर मला पाणीपुरी वरून बोलली पाहिले घेतली मला कसं तरी वाटते आता लय उगी 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 काय नाही मेहनतीने कांगो असं घ्यायचं गारा 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 फिरायचं दुसरं काय काय सांग बरोबर की नाही तर ढवळा दिवस गेला काय उमजा ना पण बाई हा कस काय असं करू राहिला काय ना तर भूमी आपण कोकणात जाऊ फिरायला जाऊ दे कधी हा कधी भरू बाय आता नको भरू लगेच कधी कोकणात पण काय नाही फिरायला आता बघा मी काय म्हणते तू काय नको म्हणू तू काय म्हणायला गेले गेले गे तू हे म्हणते आणि हा मी तुम्ही काय म्हणलेले तू पहिले लग्न आधी कसे म्हणायचे कोणता शर्ट घालू कोणता टी शर्ट घालू कोणता कलर घालू कोणते कलर आपण मॅचिंग घालू आता मी वेगळं हे वेगळं असं तर असतंच असतं मी यांना म्हटलं शर्ट घाला तो टी शर्ट घालून बसले अहो टी शर्ट भारी असतो मला टी शर्ट लय आवडतो बाई टी शर्ट म्हणजे कसं काय आपल्याला कुठं फिरायचं नसतं आपल्याला काम वगैरे जायचं असतं मग टी शर्ट वगैरे आता शर्ट घातला काय शर्ट घातला का मला ते शर्ट घालू शकतो माझं लग्न झालं मी साडी घातली आता तुमचं लग्न झालं तर तुम्ही शर्ट घाला नको शर्ट बरोबर नाटत मला शर्ट कुठं बाहेर जायचं असलं तर काल घातलं का नाही मी शर्ट सगळं ऐकायचे माझं तर मित्रांनो ही पोरगेले ड्रामा पाहिजे हिच ऐकून काय तसं थोडं मन असं हलकं करून घेऊ नका कारण की मन असं म्हणजे सॉरी मन असं जड होऊन जातं हिचं असं बोलणार होतं मी मला पण असं किती वेळा पळवले हिने खाली असं अरे बाबा इथून पळत पळत मला खाली जावं लागतं हिचं असं केल्यावर आहे ना भूमी हा ग बस नको जास्त ड्रामा करू जायचं मला ना फिरायला जाऊ फिरायला थांब आताच जायचं का बॅग भर हा मग जाय एकटी जाऊन येत तू एकटीला नाही जायचं मला मी हरवले बिरवले तर तू हरवायला काही नाही तुला नाही नेणार बाई कोणी हा आणि हरवलंच तर हरवली तर जाऊ दे हरू दे आता तू हरून तरी काय होणार सांग बरं थांबा मम्मीनाच नाव सांगते थांबा तुमचं असं म्हणले ना मला जा जा असं काय म्हणले तुम्ही मला आता जा तू घरातून निघून जा असं म्हणले ना असं नाही म्हणलंय खोट रे हे म्हणले ना आता की घरातनं निघून जा म्हणले नाही घरातनं निघून जा म्हणले हा हा म्हणले तो हा म्हणला
मम्मी खोटं नाही बोलायचं असं काही पण मम्मींना सांगू काय बरोबर ऐकायला आलो मम्मी असं मी म्हणलो नाही काही पण नको सांगू मम्मीला सांगणार आहे मी मम्मींना थांबा मी पण सांगणार आहे काय सांगणार तू तू तिला म्हणलं कोणता म्हणून असं म्हणलंच नाही तर मित्रांनो एवढे खोटं बोलून ए थांब ना मुमे मम्मी बोलून बर का मला असंच असतं आता मम्मी मला मारल हिला मी काय बोललो पण नाही आता तुम्हीला कधी म्हणलो का मी तुम्ही पाहिलं का निघून जा करून मी तिला काय म्हणलं फक्त की तुला फिरायला जायचं तर तू जा असं काय लय टेन्शन आहे आता लग्न झालंय ना लग्न झालं असंच असतं चला डोकं खाते येतं नाही डोकं खाते मी कुठे काय झालं अगं त्या मम्मीला कशाला त्रास देते मला म्हणले घरातून निघून जा काय संदिव्या मम्मी मी नाही म्हणलो हिला काही कोण म्हणलं वैन तुम्हाला वाटतं की मी ना असं बोलल काय झालं ग काय झालं म्हणलं मला फिरायला कधी घेऊन जाणार तर म्हणले तू घरातून निघून जा तुला असं बोलायला कोण सांगितलं मी असं कशाला बोलू सांग बरं तू मग कोण बोललं मी असं बोलून का कोटारडे आता बोलले नाही का तुम्ही मला वरती मी काय म्हणलो तुला फिरायला जायचं तू आता तुला आता फिरायला जायचं मग तू एकटी जाऊन फिरायला असे नाही म्हणले जा तू घरातून निघून जा असं कशाला म्हणू मी असं कशाला बोललं तू मी असं कशाला म्हणू सांग बरं तू काय काय मी असं बोललो मी म्हणले तुम्ही बोला विडोसाठी म्हणला का अगं नाही म्हणलो मी तिला घरातून निघून जाऊ तर मित्रांनो तुम्ही याच्या परत पहिल्यापासून तुम्ही ऐकते मी असं बोललो तिला सांगा बरं तर बघा पहिले का वहिले तुम्हाला पण माझ्या भरोसा नाही हा बघा कशा हसत काय चालू तुमचं काय चालू झोपेतून उठवत तुम्हाला वाटत मी बोलून असं हा कारण का मलाच म्हणते तुमचं येणारा लोक फुडून टाकेल मी हा सगळे त्रास देत आहे मला मी जातो या घरातून निघून आता नको पण मी लग्न केलं आता मी कस काय जाऊ कुठे निघून सांगा बरं तुम्ही नको म्हणून पाय मम्मी तुम्ही जिथे तिथे मी पाय अशी म्हणते पाहिले का आता तू हीच म्हणते की ना आता घरातून तिला घरातून निघून अगं नाही म्हणलो घे माझी शपथ तुला म्हणलो मी मी शपथ घेत नाही कधी तुम्हाला माहिती आहे ना शपथ नाही घेते हे शपथ बिपथ नाही घेत मी मी कशाला बोलू मी नाही बोललो का बाई कोण बोलला मी बोलले नाही वहिनी बोलली मी बसलेले तुला कळत का एकदा काय चालू तुमच्या लोकांचं आता 4 दिवस नाही झाले आता कितवा दिवस आहे अगं ती म्हणती मला फिरायला घेऊन जा काल आला ना पिझ्झा खाऊन पाय ना आता म्हणजे परत तरी म्हणती मला फक्त पाणीपुरी खाऊ घातली पिझ्झा पिझ्झा काय म्हणली भूमी तू कशी बघती आम्ही बघितली तुझी बघितली ना अगं भामटे तर मित्रांनो हिला मी बरोबर घेऊन गेलो होतो पिझ्झा पण खायला तुम्ही पण पाहिले आता हिला फिरायला नंतर आता नेतच नसतो बघा तुला फिरायलाच नाही घेणार आता खाली कस काय नवीन स्टाईल आहे अशी एक पाय वर एक पाय खाली तुम्ही कशा हात पाय धुवायला गेलो होतो तुम्ही काही एका कॉफी द्या सोडून काय काय चाललंय तुमचं वहिनी तुम्ही शहाणा शुलत वहिनी द्या सोडून ते असं पटलं पाहिजे तुम्हाला जरा काही गोष्टी हसू नका हे हसते कशाला खोबरं आणि डोकं आहे तुझं हसते का आता अरे मी वहिनीला नाही सोडत तर का होणार नको वहिनी मग खोटं कोण बोलते तू आता इकच काय म्हणला खोटं बोलते चला मित्रांनो तुला नेतो का बघ फिरायला तुला नेणारच नाही फिरायला आता चला वहिनी तुम्हाला पण नंतर सांगतो तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही का नाहीच आहे भरोसा नाहीच आहे मला सारखं सारखं म्हणतो तुम्ही जा जा तुमच्या तुमच्या घरी मित्रांनो कोणाला भरोसा नसला ना मला माझ्यावर लय भरोसा आहे ते काय असू का नसू तुमचा स्वतःवर तुमचा पण भरोसा नाहीये हाय मला माझ्या स्वतःवर भरोसा तर मित्रांनो अशाच प्रकारे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करायचं आजी बाजू सुरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत
बघायला भेटतील. चला मित्रांनो, बाय बाय. कर बाय बाय.